अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। बहुजन क्रांती मोर्चा व इतर सहयोगी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आज जामनेर शहरातील पंचायत समिती या ठिकाणी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी बहुजन क्रांती मोर्चा व इतर सहयोगी संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकत्रित येत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या अभिवादन दिनानिमित्त माझे तमाम बहुजन बंधू भगिनींनो, तसेच आयोजक बहुजन क्रांती मोर्चा, त्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी, आज खऱ्या अर्थाने या महामानवाचा अभिवादन दिन आहे। परंतु आपल्या सगळ्यांना आजही आपण बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा राजर्षी शाहू छत्रपती महाराज असतील, या सर्व महापुरुषांच्या आजही आपण या महापुरुषांच्या पुतळ्यांच्या मागेच लागलेलो आहोत। खरं तर महापुरुषांच्या पुतळे डोक्यावर घेण्याच्याऐवजी महापुरुषांचे विचार डोक्यामध्ये घेण्याची आजची गरज आहे, आजच्या काळाची गरज आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या जगाचे आराध्य दैवत आहे। अगदी हिटलरपासून तर मार्शल बुलगोनेनीपर्यंत अगदी सर्वांनी वाकून मानाचा मुजरा करावा असे हे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आणि या छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानणारे महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानणारे राजर्षी शाहू महाराज, आणि राजर्षी शाहू महाराजांना गुरु मानणारे डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर। खरं तर शिवाजी महाराजांचे जे स्वराज्य घडवण्यासाठीचे जे विचारसरणीचे जे विचार होते, याला नवसंजीवनी देऊन या त्रिरत्नांनी महाराष्ट्रामध्ये समाजक्रांतीची जी मुहूर्तमेढ रोवली, ती खरं तर आज सगळ्या जगामध्ये समजून घेण्याची गरज आहे। आपण सर्वांनी निदान बाबासाहेब आंबेडकरांनी जे 21 वर्ष आपल्यासाठी संविधान लिहिण्यात घातले, निदान आपण 21 दिवस तरी संविधान वाचून त्यांचे विचार डोक्यात घेऊन समाजामध्ये क्रांती तयार करावी। आज या अभिवादन दिनानिमित्तानं महाविकास आघाडीतर्फे मला राजू भाऊंनी बोलण्याची संधी दिली, त्यानिमित्ताने अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आदरणीय पवार साहेबांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा ज्या वेळेला निर्णय जाहीर केला होता, त्यावेळेला मराठवाड्यामध्ये अतिशय स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती। परंतु त्या परिस्थितीत साहेबांनी सत्ता जाईल की नाही राहील याची चिंता न करता मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचं नाव दिलं, आणि त्या नाव देण्यातून केवळ विद्यापीठाला नाव दिल्यामुळे इथून विचारवंत घडतील, पुतळ्यांमध्ये तुम्ही राहू नका, विचारामध्ये राहा, हा एक संदेश पवार साहेबांनी त्या निमित्ताने दिला। बाळासाहेब ठाकरेंचे जे वडील होते प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा मनुस्मृतीच्या संदर्भात अतिशय चांगले चांगले साहित्य लिहिले, त्यात देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे यासारख्या माध्यमातून त्यांनी मनुस्मृतीचे वाभाडे काढले। आणि आज या त्रिसूत्री काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आणि बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना असेल, या त्रिसूत्री सरकाराच्या स्थापन झालं, आणि त्या सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून मला इथे अभिवादन करण्याची संधी दिली, त्यानिमित्ताने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, तसेच बहुजन क्रांती मोर्चा यांचे देखील आभार मानतो। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आणि बहुजन क्रांती मोर्चा आणि इतर सहयोगी संघटना यांच्या संयुक्त संयोगाने आलेला आजचा खरा हा भाग्याचा क्षण असं आपण म्हटलं तरी चालेल। मी रात्री जेव्हा माझ्याकडे सर्व मंडळी येऊन बसली होती तेव्हा मी एक विचार करत होते की आजचा दिन जयंती वेगळी, परंतु पुण्यतिथीच्या दिवशी
परिनिर्वाण झालं, त्यांना आपण कोणत्या शब्दात आठवण करूया? तसं पाहिलं तर मी खूप मोठी गायिका नाहीये, परंतु मला जे वाटत ते मी छोट अशा गीतातून सादर करते, कारण भावना जेव्हा खूप असतात आणि शब्द कमी पडतात तेव्हा चार ओळी ह्या खूप काही सांगून जातात. बाबासाहेब, आज आम्हाला खरी गरज आहे. या खऱ्या गरजेपोटी आज तुमची आठवण येते. आम्हालाच नाही, या महाराष्ट्राच्या दलितांना, या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, मजुरांना, महिलांना आणि पोटासाठी जे राब राब हिंडतात त्या सर्वांना तुमची खूप आठवण येते. त्या गो ओळी अशा की त्या तुम्ही नेहमी ऐकलेल्या आहेत. क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिन माती दीपक जलता है, कैसे है अनहोनी हर आंख हुई नम, छोड़ गया जो तू कैसे जिएंगे हम. और गेले, परंतु आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की साहेबांचं महत्व सांगितलं, पण मी आज या माझ्या महाराष्ट्र राज्याला विचारू इच्छिते की ज्या बाबासाहेबांनी आम्हाला महिलांना सारखा न्याय दिला, बाबासाहेब तुमची गरज तेव्हा तर होती पण तुमची गरज त्याही पेक्षा आज आहे का? तर आज आम्ही तुमच्यासाठी कॅन्डल मार्च काढतो रात्री, परंतु ज्या महिलांना न्याय दिला, जिच्यासाठी आपण पुढे सरसावले, कोणत्याही राजकीय पक्षाने जरी ठरवलं की आम्ही महिलांना 30% आरक्षण दिलं, हे दिन त्यांचं कोणतं मन आहे? खरा जनक महिलांना आणि माणसांना सारखा ठरवणारा खरा जनक ते आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण यांनी जरी असं केलं तरी सरी बाबासाहेब, आज जर तुम्ही पाहिलं तर आम्हाला कॅन्डल मार्च आमच्या प्रियंका सारख्या, आमच्या निर्भया सारख्या ज्या घटना घडतात, बाबासाहेब आजही आम्हाला कॅन्डल मार्च काढाव्या लागताय. आज ज्या गोरगरिबांनी शिकावं म्हणून तुम्ही रात्रीचं स्वतः शिक्षण घेतलं, दलितांना सांगितलं, सर्वांना सांगितलं शिका, संघर्ष करा, एकजूट व्हा, पण बाबासाहेब आज आमचा बेरोजगार युवक जो रस्त्याच्या कानाकोपऱ्यावर, जो आपल्या प्रत्येकाच्या टपऱ्या टुपऱ्यांवर, जो एमए एमकॉम पीएचडी डॉक्टरेट होऊन सुद्धा अहो या भ्रष्टाचाराच्या भिंतींवरती आपल्या मनातल्या स्वप्नांचे इफले आज उभारतोय, म्हणून बाबासाहेब म्हणते आज तुमची गरज होती. आजचा तो भ्रष्टाचार, आजची लोकशाही, बाबासाहेब तुम्ही संविधानाचे जनक, अहो या संविधानाने लोकशाही दिली, या संविधानाने लोकशाहीचा मार्ग शिकवला, अहो या संविधानाने सांगितलं लोकांनी, लोकांसाठी लोकांचे राज्य. पण बाबासाहेब ज्या जातीसाठी, ज्या अस्पृश्यतेसाठी आपण भांडलात, आपलं जीवन त्याच्यासाठी लावलं, अहो बाबासाहेब आजही आमच्या लोकसभा आणि विधानसभाच्या भिंती या फक्त जाती पातीचे दुबे लोक समीकरण करूनच वाढवत आहेत, हे आमचं दुर्दैव. म्हणून बाबासाहेब तुमची गरज आहे, तुमची आज प्रत्येक गल्लीत गरज आहे, तुमची आज प्रत्येक घरात गरज आहे. याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्या ठिकाणी जो आपण अभिवादनाचा कार्यक्रम घेत आहेत, कारण की आजपर्यंत बहुजन समाजामध्ये आम्ही चित्राची पूजा करत आलेलो आहोत, चित्र आणि चरित्र. तर चित्राची कितीही आम्ही पूजा केली पण जोपर्यंत आम्हाला चरित्र समजलं नाही तोपर्यंत आमच्या विचारामध्ये परिवर्तन होणार नाही. कारण की वर्तमान भारतामध्ये आज ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणाले होते की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझं अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्राणाची बाजी लावा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिपूजक न होते. बाबासाहेब आंबेडकर जर आम्हाला मेसेज देत असेल की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा
माझं अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्राणाची बाजी लावा, तर मग बाबासाहेब आंबेडकर आमचा वैचारिक बाप आहे, जिस बाप के बेटे लायक होते है उस बाप का सन्मान होता है, जिस बाप के बेटे नालायक होते है उस बाप का कोई सन्मान नहीं होता। मग बाबासाहेब आंबेडकर जर आमचा वैचारिक बाप असेल तर आमच्या बापाने जे काम केलेलं आहे आणि त्याचा वैचारिक वारस म्हणून ते काम आम्हाला येणाऱ्या काळात पुढे करायचं आहे। खऱ्या अर्थाने आज असा आम्ही दृढ संकल्प जर केला तर खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्याचं सार्थक होईल। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की वर्तमान भारतामध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या आहे, समस्या निर्माण करणारे लोक कोण आहेत? आमचे लोक फक्त समस्यावर बोलतात पण समस्या ज्यांनी निर्माण केलेली आहे ते शोधणं आम्हाला गरजेचं आहे। बंधुजन, आज बाबासाहेब आंबेडकर के महापरिनिर्वाण दिन के वक्त मुझे यहाँ बुलाया गया। सच पूछो तो मुझे उम्मीद ही नहीं थी कि शायद मुझे कभी बाबा साहब के बारे में लोग पूछेंगे या बोलने की इजाज़त देंगे, क्योंकि जहाँ वहाँ मैं देख रहा हूँ कि लोग, हमारा समाज बाबा साहब के बारे में, जैसा कि मेरे दोस्त राजू भाई ने बताया कि ये बाबा साहब के नाम पर जो है तो खेल खंडों पर खड़ा करने के लिए, उनकी जय जयकार करने के लिए तैयार हैं, लेकिन बाबा साहब के बारे में जानने के लिए कोई तैयार नहीं। मैंने बाबा साहब को पढ़ा और एक नहीं कई बार पढ़ा, बार बार पढ़ा, जितने बार पढ़ता हूँ मैं उनके उनकी बायोग्राफी को, उनकी ज़िंदगी की कहानी को, उनके संघर्ष को, उतनी बार मैं सिर्फ एक ही चीज़ को लेकर पढ़ता हूँ कि उन्होंने कैसा संघर्ष किया, उनके हालात क्या थे और आज हमारे हालात क्या हैं, वो कैसे, वो सिर्फ कांटों पर नहीं चले बल्कि वो अंगारों पर, बिछे हुए कांटों पर चले, और आज हमारा नौजवान, हमारा समाज उनसे कितना पिछड़ गया है कि वो बाबा साहब की जीवन व्यवस्था का फायदा तो उठाता है लेकिन बाबा साहब के संघर्ष को अपने जीवन में उतारने की जरा भी परिकाष्ठा नहीं करता, जरा भी कोशिश नहीं करता। क्या कोई समझ सकता है कि एक बच्चा दुनिया में पैदा होने के पहले अपने हिस्से में दुनिया के अंदर ऐसा संघर्ष लिख चुका था कि वो संघर्ष शायद कभी खत्म ही नहीं होता। वो पैदा हुए, वो 3-4 साल के बच्चे की मनस्थिति क्या होगी कि जो समाज के अंदर इतनी नफरत झेल रहा है कि लोग उसको अपने साए में खड़ा नहीं रखना चाहते। एक बार की बात है, स्कूल से वापस आते वक्त में 4 या 5 साल की उम्र के होंगे, पहली बात तो स्कूल में जाना ही उनके लिए जो इतना मुश्किल काम था कि उनको कोई स्कूल में लेने के लिए तैयार नहीं था। कितनी मुश्किल से बाप ने किसी स्कूल में उनको दाखिल किया, ये उसके अंदर की जो कहानी है, उसकी जो दास्तान है, वो दास्तान भी आंखों में आंसू लाने वाली है। बाबा साहब की एक ही बात मुझे सबसे ज़्यादा अच्छी लगती है कि वो परिस्थिति से लड़े नहीं, बल्कि उन्होंने सिर्फ लड़े नहीं बल्कि उन्होंने कहा कि मैं इस परिस्थिति को बदलूंगा और इस परिस्थिति को बदलकर मैं अपने पीछे आने वाले हर इंसान को जो है इस परिस्थिति से कभी गुजरने की कोशिश ना नौबत ना आए ऐसी व्यवस्था निर्माण करूंगा, और उन्होंने किया। जब वो यहाँ से लंदन गए, अमेरिका गए, कितने बार गए बताओ, जिनके खाने पीने के वहां थे, जिनको स्कूल में ले नहीं सकते थे, जिनकी इतनी मजबूरी, अचरा पकड़ जो है तो दारिद्र्य घर के अंदर मौजूद है, ऐसी सूरत में ऐसा बच्चा जो है तो एक जब वो पैदा हुए 3 साल के हुए तो माँ मर गई, 8 साल के हुए तो बाप चले गए, और कैसे जो है तो भाई 16 साल के हुए तो बाप मर गया, तो ऐसा बच्चा जो है तो फिर पढ़ाई करता है, कितनी मेहनत करता है कोई सोच सकता है, और वो भी ऐसी किताबों की, उनकी किताबों के बारे में है कि जब वो कोलंबिया से वापस आए, अमेरिका से, कोलंबिया से वापस आए और अमेरिका से जब वो जहाज में चढ़ने लगे तो जहाज में कैप्टन ने उनको चढ़ाने से मना कर दिया। क्यों? तो बोले इनका इतना सामान है, इतना सामान हमारे जहाज में रखने की जगह नहीं, मना कर दिया इन्होंने। फिर अकेले जहाज में और वो उतने से वो पूरा सामान पूछा, क्या है इसमें? उन्होंने कहा इसमें कुछ नहीं है सिवाय मेरी किताबों के। तो बाबा साहब की सिर्फ किताबों के लिए एक स्टीमर अलग से लेना पड़ा वहां से, एक छोटी जो है तो कश्ती लेना पड़ी, और वो किस्मत की बात कि हिंदुस्तान आते हुए वो तो पहुंच गए लेकिन स्टीमर रास्ते में डूब गया, तो पूरी किताब उनकी जाया हो गई। मेरा कहना ये है कि आज के नौजवान, आज के हमारे साथी सिर्फ बाबा साहब के नाम से जो है तो खुश ना हो बल्कि उनके संघर्ष को अपने जीवन में उतारो और इस व्यवस्था को जिससे हम यहाँ पर जूझ रहे हैं, जिससे हम परेशान हैं, इसको बदलने की कोशिश करो, क्योंकि बाबा साहब ने ऐसा संविधान दिया है, ऐसे संविधान के अंदर हम सबके लिए अपॉर्चुनिटीज हैं। जब तक हम अपने अपॉर्चुनिटीज के जो है तो अवेयर हैं, उसके लिए हम खुद को तैयार रखते हैं और उसको अपनी जिंदगी में उतारते हैं, तो हमारे लिए कोई भी दुनिया की मुश्किल और भारत की किसी भी मुश्किल से जो है हम लड़ सकते हैं, वो हमको रोक नहीं सकती। आज महामानव विश्वरत्न बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्रिवार अभिनंदन सभा ज्या ठिकाणी यांनी जे आयोजित केली, यांचं मी सर्व मनापासून
धन्यवाद व आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज सगळ्यांनी बाबासाहेबांवरती सांगण्याची काहीच गरज नाही, सगळ्यांना इतिहास माहिती. मी एवढंच सांगेन, जे बाबासाहेबांनी पेरलेलं आहे, जे विचारधारा पेरलेली आहे, ही जर खरोखर आपण सर्वांनी आचरण करून, जर समाज कुठलाही असेल त्याच्यासाठी जर खरोखर तळमळीची इच्छा असेल तर ते कार्य जर आपण केलं तर खरेही अभिवादन आज ते होईल. आज बरेच गोरगरीब आहेत, त्यांच्यासाठी कोणीच काही करत नाही, फक्त भाषणं ठोकण्यामध्ये सगळे एक्सपर्ट. मला दुःख वाटत, आज बरीच गरीब मुलं आहे ज्यांना आई वडील नाही आहेत, त्यांच्यासाठी कोणी काही करायला तयार नाही. काल पाळदी या गावामध्ये, समाज मी सांगत नाही, त्या गावामध्ये आज ती पोरं आई वडील वारलेली आहेत, तिथली काही संस्थेची पोरं, त्यांना राहण्यासाठी 400 रुपये घर भाड्याने दिलेलं आहे. काल आम्ही पहूर पोलीस स्टेशनच्या काही सहकाऱ्यांनी व आम्ही मिळून त्यांना घरासाठी जे लागणारं साहित्य पत्र वगैरे हे दिली. मला खरं सांगायचं लोकांना एकच आहे, आपण बोलतो करतो पण खरं जर तुम्हाला खरंच महामानवांना खूप झाले, महात्मा ज्योतिबा फुले झालेले, शिवाजी महाराज झालेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेले, खूप महामानव आहेत, त्यांना खरोखर आपल्याला जर श्रद्धांजली किंवा अभिवादन करायचं असेल तर त्या माध्यमातून करावं. मी एवढंच सर्व जनतेला सांगतो व आज परत बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करतो. आज 6 डिसेंबर 1956 या दिवशी बाबासाहेब चंदनाच्या चितेवर चिरनिद्रा घेत होते आणि संबंध हिंदुस्थानामध्ये आणि जगभरामध्ये बाबासाहेबांचे अनुयायी आणि संबंध विश्व यांच्या डोळ्यामधून अश्रूंचा महासागर वाहत होता. माझे बाबासाहेब इतके ग्रेट होते की बाबासाहेब त्यांच्या कार्यकाळामध्ये जिवंत असताना सुद्धा अर्ध जगत त्यांच्या विचाराने प्रभावित झालेलं होतं. आणि आज जर तुम्ही संबंध विश्वाचा विचार केला तर संबंध विश्व हे बाबासाहेबांच्या विचाराने प्रभावित झालेलं आहे. आणि म्हणून आजचा दिवस हा बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करायचा दिवस जरी असला तरी बाबासाहेबांच्या प्रति माझं कर्तव्य काय आहे याचं स्मरण करण्याचा आजचा सुद्धा दिवस आहे. बाबासाहेब पद्मसूर्य होते, बाबासाहेबांना जगाने सिंबल ऑफ नॉलेज म्हणून त्यांचा गौरव केला. बाबासाहेबांनी आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत या जगामधील, या भारतामधील दलित, वंचित आणि गौरगरीब घटकांसाठी त्यांनी काम केलं आणि आपल्या जीवाची शेवटपर्यंत त्यांनी राख रांगोळी केली. परंतु आपला समाज ते कधीच विसरले नाही. शेवटच्या क्षणापर्यंत या अचेतन समाजाला चेतना देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तर आजच्या या दिवशी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं हीच आपण अपेक्षा बाळगूया आणि या कृतसंकल्प करूया की ज्या बाबासाहेबांच्या विचारावर मी चालतो, ज्या बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं या जगाला समता दिली, ज्या बाबासाहेबांनी या खऱ्या अर्थानं प्रज्ञा, करुणा आणि शील आपल्याला शिकवलं, त्या प्रज्ञा, करुणा आणि शील हे फक्त बोलण्यात न दाखवता ते आपण आपल्या आचरणामधून जर दाखवलं तर खऱ्या अर्थानं महापरिनिर्वाण दिन आपण साजरा केला असं होईल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते आदरणीय संजयदादा गरुड, त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष विलासभाऊ राजपूत, मी मराठा सेवा संघाचा सदस्य या नात्यानं मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष योगेश भाऊ पाटील आणि सर्वच समविचारी संघटनांच्या वतीनं बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं त्यांना त्रिवार अभिवादन इथे करतो. बहुजन क्रांती मोर्चा आणि संपूर्ण पुरोगामी सहयोगी संघटना ज्या आहेत त्या संघटनांनी हा कार्यक्रम आपण दरवर्षी इथे साजरा करतो, यावर्षी आपण त्या निमित्तानं बाबासाहेबांना इथे अभिवादन केलं. त्या योगेश पाटील साहेब आभार व्यक्त करते. आज 6 डिसेंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वर्धापन महापरिनिर्वाण दिन, या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त मी जामनेर तालुका मराठा सेवा संघाच्या वतीनं व तालुक्यातील सर्व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीनं सर्वप्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. आता सर्वच वक्त्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांविषयी सांगितलेलं आहे, मी सुद्धा या निमित्तानं फक्त एवढंच आवाहन सर्व समाजबांधवांना करतो की बाबासाहेबांनी संपूर्ण समाजासाठी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांवर आधारित भारतीय राज्यघटना तुम्हा आम्हा सर्वांसाठी लिहिली. आपण आज जर समाजामध्ये बघितलं तर आपल्याला असं जाणवतं की आजसुद्धा आपला हा जो समाज आहे हा न्यायापासून, समतेपासून बऱ्याच ठिकाणी अजूनही वंचित आहे. बऱ्याच ठिकाणी आजसुद्धा जातीयतेच्या मुद्द्यावर विषमता आपल्याला संपूर्ण समाजामध्ये वावरताना दिसते. तर बाबासाहेबांचं नाव घेत असताना तुम्ही आपण सर्वांनी बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, लोकराजा राजर्षी शाहू महाराज असतील किंवा
छत्रपती शिवाजी महाराजांची या सर्वांच्या विचारानं तुम्ही आपण सर्वजण मार्गक्रमण करूया, एवढीच आशा मी या अभिवादन सभेच्या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.